दैवी म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहे ज्या दैवी शक्ती असल्याशिवाय तेवढं एकवटणं लोक शक्यच नाही आहे. विद्यमान सरकारची अक्कल जर ठिकाणावर येत नसल्यावर करून सुद्धा तर आपण 288 जागा लढवायच्या, पूर्ण ताकदीनं लढवायच्या. परंतु फक्त जरांगे पाटील अशी व्यक्तिमत्व आहे का सगळ्यांना पूर्ण उरले. एक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मिटिंगा घेऊन कोण उमेदवार योग्य आहे, याचं तालुक्यात किती वजन आहे, हा किती मतं मिळू शकतो, याच्याशी अशी चर्चा करून उमेदवार फायनल करावं. परंतु फक्त जरांगे पाटील अशी व्यक्तिमत्व आहे का सगळ्यांना पूर्ण उरले. एक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मिटिंगा घेऊन कोण उमेदवार योग्य आहे, याचं तालुक्यात किती वजन आहे, हा किती मतं मिळू शकतो, याच्याशी अशी चर्चा करून उमेदवार फायनल करावं. उद्या जर मरुदारंगीने आदेश काढले की मुंबईला निघायचं, उद्या अशा परिस्थितीत मराठा समाज निघल का वाटतं का भावना? जय शिवराय. असं म्हणतात की लाख मेले तरी चालेल, परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. त्याच्यामुळं मी तर असं म्हणतो जरांगे दादासारखे व्यक्तिमत्व, माझ्या तरी मते असं आहे की 300-350 वर्षात असं व्यक्तिमत्व आजपर्यंत मराठा समाजाला भेटलेलं नाही आहे. त्याच्यामुळं आणि एवढं डिव्होशन म्हणतो आपण त्याला, आजपर्यंत कुठल्याही एखाद्या मराठा नेत्यामध्ये आपल्याला आढळलेलं नाही आहे. यांनी आता हा जो समाज एकवटलेला आहे, प्रथमच एवढा एकवटला. आरक्षण मिळूनच आता यांनी थांबावं, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेऊ नये, परंतु त्यासाठी उपोषण हा मार्ग नसावा. जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक वर्षांपासून राज्यामध्ये मराठ्यांची सत्ता आहे, मुख्यमंत्री सगळ्यात जास्त मराठा समाजाचे, मग तरी सुद्धा आतापर्यंत हे जे मराठे समाजातले आपण जे निवडून दिले, अत्यंत स्वार्थी मंडळी, फक्त राजकारण एक राजकारण, यांना दुसरं काहीच कळत नाही, यांना समाजाशी काहीच देणं घेणं नाही आहे. आजही बघा आपण 31 खासदार आपल्या नक्कीच निवडून आलेले आहे, परंतु एकही कामाचं नाही आहे. आजही जरांगे पाटलाबरोबर एकही खुल्यापणानं उभं राहायला तयार कोणीच तयार नाही आहे. त्याच्यामुळं आता जे काही आपण 288 उभे करायचे ते नक्कीच त्यांची पूर्ण समर्पण भावनेनं, म्हणजे मराठ्यांप्रती पूर्ण समर्पण भावनेनं त्यांनी काम करावं. फक्त आरक्षणाचाच लढा नव्हे तर जे काही मराठा समाजाचे नाही किंवा शेतकऱ्याचे किंवा यांचे जे काही प्रश्न असतील, खूप प्रश्न आहे आपले, खूप प्रश्न आहे, खूप प्रश्न आहे, शिक्षणाचे आहे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, तर सर्व सहेतुक सर्वांनी हा लढा पूर्णपणे पुन्हा ताकदीनं लढावा. 288 जे आपले उमेदवार आहे ते निवड करतानासुद्धा नक्कीच त्यांची कसोटी घेऊनच त्यांना उभं करावं, नाही तर पुन्हा ते जर धोकेबाज निघाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या होईल. त्याच्यासाठी निश्चित त्या ज्या चालण्या राहतील त्या जरांगे पाटील, कारण अतिशय मी तर सांगतो अशी विद्वत्ता मी क्वचितच पाहिली असेल. 10-10 जज, इतके मोठमोठे अभ्यासक, एवढे मोठमोठे राजकारणी, धुरंधर राजकारणी, कपटी राजकारणी, शब्द फिरवणारे राजकारणी आतापर्यंत पाटलाला भेटून गेले, परंतु फक्त जरांगे पाटील अशी व्यक्तिमत्व आहे का सगळ्यांना पुरून उरले. त्यांचे मतं मी हा विचार करतो की लोक म्हणतात ते अडाणी हे 12वी शिकलेले, अहो एवढे क्वालिफाईड लोक एवढे, परंतु त्यांच्या पुढं त्यांचा जो अभ्यास आहे आजपर्यंत एकही त्यांच्यासमोर एकाचाही निभाव लागू शकलेला नाही आहे, एकही टिकून धरला. कोणी असं चंद्रकांत पाटील परवा बोलता बोलता म्हटले की हो आम्ही आता 2003 काय ते मला एवढं आठवत नाही, पण ते आम्ही आता यांना ॲक्च्युली आरक्षण दिलेलंच आहे. जरांगे पाटील अरे एखादं दुसरा असतं ना, हो 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 झालं झालं बरोबर आपण मान्य करू, परंतु त्यांचा अभ्यास, एका शब्दाची त्यांची जी काही व्याख्या, मी तर नक्की सांगतो असं व्यक्तिमत्व मराठा समाजाला लाभणं दुर्मिळ आहे. त्याच्यामुळं त्यांनी हा लढा अत्यंत जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक लढावा आणि यात त्यांना यश मिळो, हीच शिवरायांच्या चरणी माझी प्रार्थना राहील. तुमचं म्हणणं आहे की उमेदवार दिले पाहिजे, तर उमेदवारी देताना किंवा उमेदवार घोषित करत असताना जे पराजित झालेले उमेदवार आहेत किंवा ज्यांना खूप वर्षांपासून राजकारणात यायचं आहे अशांची लाईन देखील लागणार आहे, अशा सिच्युएशनला काय केलं? मी आधी त्यासाठी आधी मी तेच म्हटलेलो आहे की ही जी चालणी आहे, जरांगे पाटील अतिशय ब्रिलियंट व्यक्तिमत्व आहे, त्यांना त्यांच्या मग आज तेच म्हणतात ना, आज माझ्याकडे 50 जण येतात का मग तिकिटासाठी, आज जणही त्यांच्याकडे लाईन लागलेली आहे. परंतु मला एवढा 100% विश्वास आहे की ते जे उमेदवार देतील ते नक्कीच विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक असेच ते उमेदवार देतील, एवढा मला ठाम विश्वास आहे. तुम्ही जसं म्हणता की चाळणी लावली पाहिजे, चाळणीचे होल्स
कुठल्या मापदंडात बसले पाहिजे? नाही, हे बघा, पहिला ऐका, पहिला 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 त्यांची समर्पण भावना जी आज जरांगे पाटलांनी आपल्याला दाखवलेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजही जो समाज फक्त एका बाबतीत जरांगे पाटलांना मानतो की आजपर्यंत कधी फुटले नाही, कुठले त्यांना लालूच नाही, कुठलंही नाही. आणि ते जर एवढे ब्रिलियंट आहे तर ते नक्कीच उमेदवार निवडताना नक्कीच ही जी चाळणी आहे तुम्ही जे म्हणता का ते नक्की तेवढी चाळणी, तेवढी त्यांच्याकडे तेवढी टॅलेंट आहे. तो सुशिक्षित असला पाहिजे, त्यांनी समाजासाठी काम केलेलं असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला पूर्ण आरक्षणाच्या लढ्याची जाण असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा सामाजिक संपर्क दांडगा असला पाहिजे. हे मुद्दे नक्कीच नक्कीच मी ते सांगितलं आधी. मी तर म्हणतो आपण, मी तर तुम्ही जे मुद्दे सांगितले त्याच्याही पुढचे अजून जरांगे पाटलांना माहिती आहे की कोणाला उमेदवारी द्यावी. मी तेच सांगतो का हे एक व्यक्तिमत्व, मला काय म्हणायचं, हे तर एक आपण त्याला काय म्हणता येईल, जसं शिवराय म्हणतो आपण, म्हणजे की एक आपण त्याला काय म्हणतो, एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आपण त्याला म्हणतो का, एक दैवत्व प्राप्त झालेलं मी, तर ती जरांगे पाटलाकडे नक्कीच आहे. दैवी शक्ती, मला तो शब्द आठवत नव्हता. दैवी म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहे मोठमोठे, ज्या दैवी शक्ती असल्याशिवाय एवढं एकवटणं लोक शक्यच नाही आहे. आजही आपण बघतो मुस्लिम लोकंसुद्धा आज मानतात, हरिजनही मानतात. सोपं नाही आहे साहेब, एक माणूस जर गाडीत बैस म्हटलं तर गाडीत बसत नाही आपल्या फुकट. आज एवढा लाखोचा समाज आणि लाखोचे जे दाते समोर येत आहेत, हायली इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळं मी सांगतो जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्व समाजांना मान्य राहील आणि त्यांनी हे कार्य हाती घ्यावं. हा लढा फक्त आरक्षणापुरताच नसावा तर मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी असावा. आदरणीय दादांनी आता उपोषणाला बसू नये आणि आता मुंबई वगैरे इकडं तिकडं ताकद खर्च केल्यापेक्षा माझं वैयक्तिक मत सांगतो मी, ती आता इकडं खर्च करावं 288 लोकांच्यावर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये जर काही अशी निवडतील तर ही थोडीशी अतिशयोक्ती होईल. त्यांच्याकडून काही लेखी घेता आलं तर घ्यावा, ज्यांना उभं करायचं त्यांच्याकडून लेखी घ्यावा, गद्दारी होणार नाही याच्यासाठी. आता माझं बोलणं एखाद्या वेळेस बरेचशे लोकांना आवडणार नाही, पण आता उपोषण हा मार्ग नाही. फक्त आता त्यांनी नेतृत्व करावं, 288 लोक उभे करावं, ते सांगतील तो आदेश आम्हाला शिरसावत. कसे असले पाहिजे, म्हणजे एज्युकेटेड असले पाहिजे, सुशिक्षित असले पाहिजे, कारण की लढा गरजवंतांचा आहे ना, तर पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यास संधी भेटू शकते. नाही नाही, त्यांना ज्ञान तर असावंच, ज्ञान असावंच. आता खासदार असे आहे काही की ते बरेच अंशी कमी ज्ञानावाले, म्हणून काही आता राज्य थांबत नाही. आता 1/4 जरी अज्ञानी असले, 3/4 तर हंस आपलेच राहतील 288 ते ज्ञानी राहतील, ते घेऊन चालतील त्यांना, पण सुशिक्षितच असावे आणि गरजवंतांच्या लढ्यांपैकी असावे. हा, गरजवंतांच्या लढ्यापैकी असावेच, ते तर लगे अंडरलाईन मारासारखं आहे, ते गरजेचंच आहे ना. काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला? नाही, आता मागे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे आणि आतापर्यंत 3-4 वेळेस त्यांनी आमरण उपोषण केलं आणि त्या उपोषण करून कसे ते ह्या संपूर्ण या युद्धामध्ये सेनापती आहे आपल्या सर्वांचे आणि त्या युद्धामध्ये सेनापती जगला पाहिजे, तरच पुढील आपल्याला युद्ध किंवा आपल्याला लढाई आपल्याला करता येईल. आणि वेगवेगळी जी माध्यमं आहेत आंदोलनाची, त्यापैकी याचा उपोषणाचा मार्ग सोडून द्यावा तुर्तास तरी. आणि निवडणुकीच्या रूपातून आपण जर सत्तेत गेलो ह्याचं कायद्यात जर रूपांतर करता आलं आपल्याला, म्हणून सत्ता हस्तगत करणं किंवा काही जागा लढवणं जिंकणं हे महत्त्वाचा भाग राहणार आहे. सरकारमध्ये सामील होण्यासाठी आपण काही निवडणूक लढलीच पाहिजे. नक्कीच, जर निवडणूक लढवायची म्हटलं तर मग उमेदवारसुद्धा कशा पद्धतीचे असले पाहिजे, कारण की लढा हा गरजवंतांचा आहे. हो, बरोबर, एकदम बरोबर आहे, गरजवंतांचा लढा आहे. मग आता ह्या लढ्यामध्ये गेली आता मागील 1 वर्षापासून हा लढा चालू आहे, त्या लढ्यामध्ये जे जे शिलेदार त्यांच्याबरोबर आहे तेच नेमके हेरून त्यांनाच पुढं करून, ज्यांच्याकडे नेतृत्व गुण आहे त्यांना पुढं करून निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाते. नक्कीच, मग असं तुमच्या भावना आहेत की जरांगे पाटलांनी उपोषण न करता आता थेट निर्णय घ्यायला, सत्तेत गेलं पाहिजे, सत्तेच्या रूपातून का म्हणजे कायद्यात रूपांतर करून आपल्याला हा मार्ग आपल्याला मराठ्यांसाठीचा मोकळा करता येईल.
काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या? आतापर्यंत जवळपास सर्वांनी सांगितलं की जरांगे दादांनी उपोषण करू नये, कारण की त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे. आतापर्यंत त्यांनी खूप उपोषण केले पण सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता एकच निर्णय घ्यायचा की 288 जागा लढवायच्या म्हणून, तेही आरक्षणासाठी नाही तर समाजासाठी. समाजाचं एक राज्य सत्तेमध्ये आपलं बळकट करायचं आणि नंतर आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस दादा सांगतील. आत्ता सावळे पाटलांना सांगितलं, बाळासाहेब ठाकरेची भूमिका जरांगे पाटलांनी घ्यावी आणि स्वतः निर्णय घेऊन प्रत्येक ठिकाणी एक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मिटिंगा घेऊन कोण उमेदवार योग्य आहे, याचं तालुक्यात किती वजन आहे, हा किती मतं मिळू शकतो, याच्याशी अशी चर्चा करून उमेदवार फायनल करावं आणि ठरवून टाकावं की ही विधानसभा आपल्याला स्वबळावर लढवायची. काय वाटतं तुम्हाला आता निर्णय घेण्याची वेळ आलेली? मला असं वाटतं की आता जर उपोषणाला बसले तर ही जी मंडळी आतापर्यंत येत होते थोडेफार कशाला उपोषण सोडायला, पण ते आता येणार नाही, कारण आता त्यांच्या मागे लागलेले वेद निवडणुकीचे, बरोबर आहे ना? आता येणार नाही ते, आणि मग त्याच्यामुळं काय होईल, जरांगे पाटलाची तब्येत अजून खालवल तर जरांगे पाटला तर उपोषणाच्या भांडणीत पडून, आता जे आता सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनंच उमेदवार उभे करायचे आणि निवडणुकीला सामोरे जायचं. आता शेवटचा पर्याय हा निवडणूक लढवणं आज राहिलेला आहे. हा निवडणूक लढवलं हाच पर्याय शेवटचा शिल्लक राहिलेला आहे आणि ते करणं गरजेचं आहे, तरच आरक्षण मिळेल. आरक्षण मिळेल आणि आपल्या समाजाला कुठला न्याय तर न्यायही मिळेल, दोन्ही गोष्टी होतील त्याच्यात. काय वाटतं, काय भावना तुमची? माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी आता उपोषणाला बसलं नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्यांची फार गरज आहे. आता जर काही करायचं जर ठरवायचं तर मराठ्यांनी आता, मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत असं आहे की पुन्हा एकदा मुंबई जाम करायला हरकत नाही, कारण या सरकारचं नाक दामल्याशिवाय तोंड उघडणार नाही. म्हणजे पुन्हा एकदा मुंबई आपण अशी एकदा जाम करायची का, हा निर्णय फायनलच लागला पाहिजे. आणि जर एवढंही करून जर त्यांची अक्कल ठिकाण्यावर येत नसेल, विद्यमान सरकारची अक्कल जर ठिकाण्यावर येत नसेल एवढं करून सुद्धा, तर आपण 288 जागा लढवायच्या, पूर्ण ताकदीनं लढवायच्या. आणि आपल्यासोबत आपण मराठाचे असं नाही, आपल्यासोबत सर्व जाती आहेत. आज तुम्ही खेड्यापाड्यात बघा, हे बाहेर फक्त जिथं थोडंफार चालू आहे तिथंच आपल्याला न्यूजद्वारे दिसतं, नाही तर आजही आता आमच्याही गावात सगळे OBC सगळे एकत्र आहे, सगळे एकत्र नांदतो गाव खेड्यात, सर्व OBC आम्ही सगळे एकत्र आहे. मराठा OBCलाही बात नाही आहे, हे नेते मंडळी फक्त त्याचा फायदा घेत आहेत. आपल्याला 288 जागा लढवायच्या, पूर्ण ताकदीनं ते निवडून आणायच्या मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली, आणि आपली सत्ता स्थापन करून हा निर्णय आपण मराठा आरक्षणाचा मार्गी लावायचा. जर आपण पाहिलं तर हा लढा मागच्या 10 महिन्यापासून सुरू आहे. तुम्ही आता सांगितलं की पुन्हा एकदा मुंबईला जायला पाहिजे, पुन्हा एकदा मुंबईला गेलं तर सरकार परत तेच करेल असं वाटत नाही का? नाही, आता त्यावेळेस आपली चूक कशी झाली, आपण माघारी फिरलो, समजा आपल्याला खोटं आश्वासन देऊन आपण माघारी फिरलो. आता तसं नाही करायचं, पूर्ण प्रश्न मार्गी लागल्याशिवाय तोपर्यंत मुंबईलाच मुक्काम, 6 महिने जाऊ 1 वर्ष जाऊ, हलायचंच नाही. मराठ्यांमध्ये तेवढी ताकद आहे, आजही सगळा मराठा तयार आहे. तुम्ही उद्या जर मनोजदादारंगीने आदेश काढले की मुंबईला निघायचं, उद्या अशा परिस्थितीत मराठा समाज निघेल असं मला तरी वाटतं. मग आता 20 तारखेनंतर काय निर्णय घ्यायला पाहिजे, पुन्हा एकदा मुंबई की 288? माझं वैयक्तिक मत असं आहे, एक तर पुन्हा एकदा मुंबई, जर नाही जमलं ते तर 288 तर फिक्सच आहे, त्यात काही विषय नाही. फक्त मनोजदादा जरांगेंनी आता आंदोलनाला बसू नये, आम्हाला आदेश द्यावे, बा हे करायचं ते करायचं. मराठा समाज निमरात्री लगेच कधी तयार आहे, कुठला तरी एक ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. हा कुठला तरी एक तोच, फक्त त्यांनी स्वतः आता त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. अमरण उपोषण हा विषयच कट केला पाहिजे त्यांनी. काय सांगाल, काय भावना तुमच्या?